सगळ्यांना घेऊन या पटापट इकडे समोर, लवकर या समोर, कारण सगळ्यांना लांब जायचंय. हॅलो, चला सर्वांनी समोर यायचंय. अरे चला बाजूला, हर्षद ते घेऊन जा तिकडे, इथे काय ठेवू नको प्लीज. चला सर्व खेळाडू स्टेज समोर यायचंय, डाव्या बाजूला कुणी थांबू नका, स्टेज समोर या, स्टेज समोर यायचंय, डाव्या बाजूला कुणी थांबू नका. महेंद बारी, महेंद बारी, महेंद बारी आपण यायचंय. चला सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी येईलच, त्या अगोदर आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत. बाटीबंदर प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिलं त्या सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून आभार. या स्पर्धेसाठी खास करून सर्वाधिक मोठं योगदान आणि सर्वाधिक मोठं सहकार्य त्यांचं लाभतं असे राजेश यशवंत गायवत ज्यांची सकाळच्या सत्रामध्ये आपण उपस्थिती पाहिली त्यांचं मनापासून आभार. राज्याची निकम त्यांच्याकडून डीजे स्पॉन्सर्ड, वैभव पाटील प्रथम पारितोषिक त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यात आले, सुलक्षण पागदरे यांच्याकडून द्वितीय पारितोषिकाची ट्रॉफी, बाळू गिजरे आनंद ट्रॅव्हल्स वसई, आनंद ट्रॅव्हल्स वसई यांच्या माध्यमातून 2000 कॅश प्राईज, राजाराम बाबर शिवसेना वसई तालुका प्रमुख त्यांच्याकडून 2000 रुपये कॅश प्राईज, परश म्हात्रे प्रथम ट्रॅव्हल्स 1000 रुपये कॅश प्राईज, विनोद मेमन आदी ट्रॅव्हल्स वसई 1000 रुपये कॅश प्राईज, शांताराम पाटील पाटील ट्रान्सपोर्ट्स यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राईज, मालकम फर्गोस यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज, चंद्रकांत सातपुते करुणा ट्रान्सपोर्ट यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज, अजय पाटील वसई यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज, भरत घरत यांच्याकडून बॉल बॉय बॉल बॉक्स आणि डिजिटल डिझाईन दर्शन साकारिया यांच्याकडून सुद्धा सहकार्य लाभले त्या सर्वांचं मनापासून मनापासून आभार. ही स्पर्धा खास करून आयोजित केली जाते त्यांच्या स्मरणार्थ. हवेंद्र बारी, तुषार पाटील, संदीप पुजारे
आणि हेमंत पागी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली जाते। पुनश्च एकदा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो। आणि सर्व खेळाडूंनी या बाटीबंदर प्रीमियर लीगसाठी जे योगदान दिले ते अतिशय मोठं आहे आणि मोलाचं आहे, त्यामुळे पुनश्च एकदा त्या सर्व खेळाडूंचं मनापासून आभार। एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी होऊन जाऊ द्यात। बाटीबंदर प्रीमियर लीग मध्ये आपण दिलेले योगदान खूप बहुमोलाचं आहे, त्याबद्दल बिग थँक यू। त्यानंतर सर्व प्रेक्षक, खास करून गावकरी ज्यांनी या स्पर्धेसाठी जे कॉपरेशन दाखवलंय, जी सहकार्याची भूमिका दाखवली ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात। ग्रामस्थ, गावकरी, महिला मंडळ सर्वांसाठी या टाळ्या। या स्पर्धेत अनेक असे क्षण होते किंवा अशा गोष्टी होत्या, त्याने या स्पर्धेला खूप मोठं केलंय, सर्वांचं लक्ष केंद्रित केलं। त्यामधील एक मॅच 40+ सामना झाला, जे सध्याच्या कडेला ओव्हरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं, आणि तो 40+ सामना बाटीबंदरमध्ये झाला ही सर्वात मोठी गोष्ट आहे, त्यामुळे त्या 40+ खेळाडूंसाठी सुद्धा टाळ्या। बेसिकली एक एक्झिबिशन मॅच अशी झाली ज्यामध्ये महाराष्ट्र आणि युपी अशी मॅच खेळली गेली, व्हायला नाही पाहिजे पण झाली, ती तुमची म्युच्युअल अंडरस्टँडिंग एक वेगळी गोष्ट आहे, कारण हा मतभेद जिथं उभा राहतो तिथे विभाग होतात वेगवेगळे, परंतु बाटीबंदर एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणावरती या सर्व गोष्टी मैत्रीमध्ये गणल्या जातात, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या की हे खेळण्याची त्यांनी वृत्ती दर्शवली। आमचं डीजे मास्टर त्यांचं सुद्धा मनापासून आभार। त्यानंतर आमची युट्यूबची टीम संपूर्ण पालघरहून या ठिकाणी आली, त्यांचं मनापासून आभार। थेट आपण पारितोषिक वितरणाकडे वळतोय। या स्पर्धेमधील असं काही पारितोषिक होतं, ते पारितोषिक सुरुवातीला लगावण्यात आलं होतं आणि ते पारितोषिक लगावलं गेलं होतं सुनीलजी पुंजारे यांच्याकडून, कैलासचे संदीप पुंजारे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाचं कॅश प्राईज। या स्पर्धेमधील पहिला षटकार लागेल त्या खेळाडूला आणि स्पर्धेतील शेवटचा षटकार जो खेळाडू मारेल त्याच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राईज होतं। तर पहिलं 100 रुपयाचं कॅश प्राईज पहिला षटकार या स्पर्धेमधील ज्याने पटकावला असा खेळाडू आहे मायकल, आपण यायचंय। आदरणीय सुनीलजी पुंजारे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज अनिल बेनबनसे यांच्या शुभ हस्ते ते द्यायचंय। थँक्यू। या स्पर्धेमधील शेवटचा षटकार मॅच विनिंग सिक्सर ज्याने लगावला असा खेळाडू आहे अजय पवार। तर 100 रुपयाचा कॅश प्राईज सुनीलजी पुंजारे सर यांच्याकडून आहेत आणि अनिल बेनबनसे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राईज। क्या बात आहे। पुढील पारितोषिकांकडे आपण वळतोय। सर्वप्रथम सांघिक पारितोषिकं देण्या अगोदर वैयक्तिक पारितोषिकं दिली जातील। तर या स्पर्धेमधील मुख्य स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मान पटकावलाय तो गोलंदाज आहे कोण असेल? अनिल बेनबनसी, त्यानंतर शुभम बेनबनसी, वैभव पाटील, त्यानंतर अजून कोणतरी होते एका लाईन मध्ये। पण एक गोष्ट आहे की एक्स्ट्रा रन आले तरी सुद्धा षटकार आला नव्हता त्यांच्या षटकांमध्ये, ही सुद्धा एक महत्वाची बाब होती। असो काय हरकत नाही, कोणता गोलंदाज असेल सर्वोत्कृष्ट गोलंदाज बाटीबंदर प्रीमियर लीग 2022 सीझन 7 मधील? मिस्टर शिवम बेनबनसे। नितीनजी माहिती आपण समोर यायचंय, आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलरची ट्रॉफी या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जाईल।
सर्वोत्कृष्ट गोलंदाज। शिवम बेन बंसी त्यानंतर पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील। अजून कोण विजय कोण बोलला बोला कोण असेल सर्वोत्कृष्ट फलंदाज? या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे ज्याने अफलातून बॅटिंग केली आणि खऱ्या अर्थाने त्याची टीम त्याच्या बॅटिंगच्या बळावरतीच पुढे आली। येस नो डाऊट अबाउट इट वन अँड ओनली मिस्टर सनी तो सर्वोत्कृष्ट फलंदाज। भावेची माळी आपणास विनंती आपण समोर यायचं आपल्या शुभ असते। सर्वोत्कृष्ट फलंदाज चषक देऊन या ठिकाणी पुरस्कृत आणि सन्मानित केलं जाईल सनी याला। जर का सनीने बॅटिंग केली नसती तर जयची टीम फायनल मध्ये दिसली नसती हे सुद्धा एक सत्य आहे। पहिल्या मॅच मध्ये सनीने बॅटिंग केली नसती तर हे पॉसिबल नसतं। काही हरकत नाही आहे पार्ट ऑफ जोक। पुढील पारितोषिक दिलं जाईल कॅश प्राइस 1000 रुपये आणि हे आकर्षक चषक मॅन ऑफ द सिरीज। अरे जय की अजय या गोष्टीमध्ये काय झालं माहिती आहे का तुम्हाला? जय आणि अजय मध्ये पराजय झाला जयचा। असं कधीच झालं नाही शब्दाची जर का आपण खेळी केली ना तर त्यामध्ये जयचा पराजय कधीच होत नाही। जय अजय आणि हे पारितोषिक जात आहे अजयला। आदरणीय संदीपजी माळी आपणास विनंती आपण पुढे यायचंय। संदीपजी माळी आपल्या शुभ असते कॅश प्राइस 1000 रुपये आणि ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देऊन या ठिकाणी पुरस्कृत केलं जाईल। या स्पर्धेमधील 50 पेक्षा जास्त दाबाजाच्या नावे आहेत आणि गोलंदाजी मध्ये खूप चांगली करामत आणि त्याचबरोबरीने कॅप्टनशिप खूप चांगली त्याने सादर केली असं अजय ठरतोय मॅन ऑफ द सिरीज। थँक्यू। त्यानंतर लहान मुलांच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर दोन पारितोषिक आहेत। विजेत्या संघाला ट्रॉफी आहे परंतु पराभूत संघाला कॅश प्राइज आहे। ट्रॉफी प्लस 500 असं कॅश प्राइज आहे। तर सर्वप्रथम मी विनंती करेल द्वितीय पारितोषिक पटकावणारा संघ भारत आर्मी लहान मुलांमध्ये। अमित वर्टे आपण यायचं। अमित वर्टा यांच्या शुभ असते। थँक्यू। त्यानंतर लहान मुलांमधील प्रथम पारितोषिक विजेता संघ आहे टीम उरी। चला या सर्वांनी जिंकलेला आहात। त्यानंतर एक प्रेक्षणीय सामना खेळवला गेला होता महाराष्ट्र वर्सेस उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र वर्सेस उत्तर प्रदेश या दोन संघांदरम्यान एक मॅच होती प्रेक्षणीय सामना आणि त्यामधील विजेत्या संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा होतं आणि ते या ठिकाणी देण्यात येईल।
तर विजेता संघ आहे विजयी संघ, विजय संघाच नाव आहे टीम महाराष्ट्र। चला टीम महाराष्ट्र कॅप्टन आपण या टीम महाराष्ट्र प्राइज नको आहे कोणच आलं नाही टीम महाराष्ट्र किशोरजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज दिलं जात आहे टीम महाराष्ट्राला। थँक्यू। जय साठी एक स्पेशल सोनाने जे काय ना पहिला ऐकत नाही काय बोलतायत ते आणि त्यानंतर विचारतो काय आता सांगितला स्कोर तरी पण पुढच्या बॉलला सांगेल स्कोर किती असा प्रत्येक बॉलनुसार विचारेल म्हणून जयसाठी एक स्पेशल सोनाने आहे जय पुढच्या वेळेला सगळ्या गोष्टी ऐकून घेत जा आता 1000 रुपये सुटले असते असेच। टीम महाराष्ट्र जयच्या चुकीमुळे तुम्हाला 1000 रुपये मिळाले नसते आता त्याने ऐकलं नव्हतं तो कॅप्टन होता। सो नेक्स्ट 40+ एक्झिबिशन मॅच एक प्रेक्षणीय सामना एक ऐतिहासिक मुमेंट होती आणि त्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये विजेता संघ आहे एकता नगर पराभूत झाले परंतु पुढच्या वर्षी जिंकतील टीम बाटी बंदर। भावेजी माळे आपण समोर यायचंय कर्णधार आणि त्यांची संपूर्ण टीम मी विनंती करेल भावेश माळे यांच्या शुभ हस्ते 40+ एक्झिबिशन मॅच ही ट्रॉफी देऊन त्यांना या ठिकाणी पुरस्कृत केलं जाईल। थँक्यू। चला सर्वांना विनंती आता शांत रहा एक मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो जसं की आपण काही दिवसांअगोदर ऑक्शन केलं होतं काही दिवसांअगोदर आपण ऑक्शन केलं होतं सर्वांना माहित आहे कोण कोण ऑक्शनला होते ते कॅप्टन सर्वात जास्त नाराज कोण झाला होता माहित आहे पुढच्या वेळेस मी ऑक्शन ठेवून देणारच नाही असंच काहीतरी ऐकलं होतं आता हा काय करणार माहिती का पुढच्या वेळेला कॅप्टन नाही राहणार कारण तो फायनलला आला ना चुकून। अजून एकदा सांगतो मित्रांनो कधी कधी आपण एका टीममध्ये खेळत असताना आपल्याला तसं वाटतं की हरू जिंकू मोठे प्लेअर घेतल्याने आपण जिंकू असं काही नसतं ऑप्शन बेस्ड टुर्नामेंटमध्ये ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेस तुमच्या टीमचं कॉम्बिनेशन बसवणं सर्वात मोठी गोष्ट असते ज्यांनी कॉम्बिनेशन बसवलं ते सक्सेस झाले जरी जय बाद झाला पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गेले होता दीप पण बाद आणि जय पण बाद त्यानंतर सनीने आणि त्यांनी पार्टनरशिप बिल्ड केली महेशनी त्यांच्या वेळेला महेश होता खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आणि त्यांनी दाखवून दिलं की ऑप्शन चुकीचं नव्हतं जे काय झालं ते सगळं चांगलं होतं आणि सर्वांसाठी चांगलं होतं ते दाखवून दिलं हे सांगावंसं वाटत होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं जेणेकरून तुम्हाला चुकीचं वाटायला नको। सो सर्वात मोठी गोष्ट की कोणी जिंकू शकतो तुम्ही सुद्धा जिंकले असते फायनल पुन्हा मारले असते फायनलला येशील मी बोललो होतो तुला जाताना आला पण आणि फायनल हातामध्ये आली ती पण गेली त्याचं कारण वेगळं असेल काय हरकत नाही जे अजय थोडा भडकला होता म्हणून ते फायनल मारली त्याने वेगळी गोष्ट आहे काय हरकत नाही दोन्ही संघांना खूप खूप सारे दोघांचंही खूप सारं अभिनंदन। द सेकंड टीम रनर अप टीम बीपीएल बाटी बंदर प्रीमियर लीग संघाचं नाव आहे भारत आर्मी। महेंद्र बारी आपणास विनंती आपण समोर यायचं आपल्या शुभ हस्ते द्वितीय पारितोषिक म्हणजे उपविजेतेपदाचं हे बक्षीस देऊन पुरस्कृत आणि सन्मानित केलं जात आहे भारत आर्मी टीमला भारतीय आर्मी सारखे रडले एकावरती डिपेंड न राहता चांगले खेळ दर्शवला आणि अखेरकार शेवटच्या क्षणी कमी जरूर पडले परंतु उपविजेतेपद त्यांच्या हाती आलं आणि हे बीपीएलची ट्रॉफी रनर अपची ट्रॉफी त्यांच्या हातामध्ये आली आहे। थँक्यू।
सर्वांनी तसंच थांबायचंय. जय दोन शब्द बोलेल त्याच्या सक्सेस बद्दल. जय दोन शब्द सक्सेस बद्दल. जय 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 दोन शब्द, दोन शब्द मनोगत. हा जय, अखेरकार फायनल मध्ये खेळला संघ, ज्या प्रकारे खेळला संघाच्या खेळाबद्दल काय सांगशील आणि तुला कसं वाटतं आता? खूप बरं वाटते. माझी टीम खूप वीक होती, तरी पण मी त्यांना सांगितलं आपली वीक असून पण आपण फायनल पर्यंत पोहोचू आपण, एवढंच त्यांना सांगितलं. फुल कॉन्फिडन्स त्यांना सांगितलेलं, त्यांना फक्त एवढंच सांगितलेलं आपण जिद्दीने खेळू, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे आपण करू, प्रत्येक जण 100% द्या, आपण फायनल पर्यंत येणार म्हणजे येणारच. पुढच्या वर्षी ऑप्शन करायचं का? हो करू ना. हेच असतं. धन्यवाद आम्हाला जोडल्याबद्दल. हेच असतं, तुम्ही ज्यावेळेला रागाने भांडता किंवा एकमेकाच्या कसे काही म्हणजे कुणालाही बोलत असाल तर ते रागाच्या भरात बोलून जाता, पण तुम्हाला हे माहिती आहे की नंतर त्याचा रिझल्ट तो वेगळा आल्यानंतर आपलं मन बदलणार आहे. मग अगोदर भांडायचंच कशाला किंवा अगोदर आर्ग्यू करायचंच कशाला, हे तर होतच असतं, काही हरकत नाही आहे, द पार्ट ऑफ गेम आहे. द विनर टीम बाटी बंदर प्रीमियर लीग 2022 सीझन 7 मधील सर्वोत्तम संघ. यावर्षी अजयला रागात जाण्याची संधी मिळाली नाही, फायनल मारली आहे, त्यामुळे द चॅम्पियन चॅम्पियन टीम इज टीम उरी. संतोषी वाल्टा आपणास विनंती, आपण बरेच आपल्या शुभ असते हे विजेतेपदाचं बीपीएल चषक आणि कॅश प्राइज देऊन या ठिकाणी पुरस्कृत आणि सन्मानित करायचे टीम उरीला. अजय यायचे, अजयचं मनोगत सुद्धा आपण घेणार आहोत. अजय काय सांगशील या सक्सेस बद्दल आणि तुझ्या टीमच्या परफॉर्मन्स बद्दल? पहिले तर मी थँक्स सांगतो आमच्या टीमला, वाटत नव्हतं कोण असा खेळेल, पण त्यांच्यात जी जिद्द होती ती त्यांनी जिद्द दाखवली, त्यांच्यात तो परफॉर्मन्स दाखवला, त्यांच्यात आहे हिंमत ती त्यांनी ओळखलं स्वतःहून आणि त्यांनी हे करून ठेवलं आणि चांगले खेळले, त्याच्यामुळे थँक्यू. आणि आपण पुढे जाऊ असेच कारण, आणि मी एक सांगतो की आमच्यात भांडणं रोज होतात आमच्या या ग्राउंडवर, रोज होतात, पण आमचा एक भाटीबंद हे एक वैशिष्ट्य आहे ना की इकडे आम्ही भांडतो आणि इकडे बोलतो. अजून पण आमच्यात खूप भांडणं झाल्यात, मारामाऱ्या पण झाल्यात, दुसऱ्या दिवशी ते बोलताना दिसतात, हेच आमचं एक भाटीबंदाचं वैशिष्ट्य आहे. तर भाटीबंदर सगळे मुले असेच राहा, भांडण होत राहतात, काय नाही होणार ती भांडणं, पोरं आहेत आपण, पण ते विसरा आणि नवीन सुरुवात करा. हा थँक्यू अजय आम्हाला जोडल्याबद्दल. वन्स अगेन थँक्यू, थँक्यू सो मच. या ठिकाणी खूप चांगला सहभाग तुम्ही दाखवलात आणि या स्पर्धेमध्ये सहकार्य केलं त्याबद्दल. अशा प्रकारे ही स्पर्धा, हा संतोष वाठा यांचं सुद्धा दोन शब्द मनोगत आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपल्या सर्वांचे पाठीराखे. खर तर वैभव पाटील यांचे मी मनापासून आभार मानतो की सगळ्या मुलांना एकत्र करून एक चांगला कार्यक्रम ते नेहमी ते राबवत असतात. तर एकदा जोरदार वैभव पाटीलसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत, जे तुम्हाला एक चांगली संधी देतात आणि तुम्हालाच नाही तर यावेळेला त्यांनी आम्हाला पण म्हणजे 40 उलटून गेलेल्या लोकांना पण त्यांनी संधी दिलेली आहे. आता ज्येष्ठ नागरिकमध्ये आम्ही चाललेलो आहोत हळूहळू, म्हणून त्यांनी आम्हाला पण एक संधी दिली, त्याबद्दल आम्ही पण त्याचे आभारी आहेत. आणि असेच सर्वजण एकत्र येत राहा, खेळत राहा, आपल्याकडे जे काही सार्वजनिक कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये पण सर्वांनी सहभाग घ्या. आता आता 2-4 दिवसामध्ये आपल्याकडे दहीहंडी आहे आणि यावेळेला आपण दहीहंडी महिलांसाठी सुद्धा ठेवलेली आहे, तरी त्याचा सुद्धा महिलांनी लाभ घ्यायचा आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन असेच कार्यक्रम राबवायचे आहेत, सगळ्यांनी एकत्र येऊन असंच खेळायचा, एन्जॉय करायचं आहे आणि मजा करा, बस दुसरं भांडणं करू नका. आणि जरी भांडणं केली तरी सगळे एकत्र येतात आणि हे खूप चांगलं आहे आणि हे भाटीबंदरमध्येच होते, त्याबद्दल एकदा भाटीबंदरच्या मुलांसाठी जोरदार स्वतःसाठी टाळ्या वाजवा. थँक्यू सो मच बाबू दादा.
निश्चितच बाबू दादा यांना आपण बाबू दादा का म्हणतो ते त्यांनी आता दर्शवून दिलेलं आहे। आपल्या भाटीबंदर गावासाठी एक मिळालेलं वरदान आहे आणि खास सम्मान करू इच्छितो मी भरतदादांचं, भरत मोरे सर यांना, यांचं काही कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मुलांना सगळ्यांना माहिती आहे भरतदादा भरत सर कोण आहेत ते, आणि तरी बाकीचे आपल्या नागरिकांना सगळ्यांना माहिती नाही आहे। भरत मोरे सर हे एक असं नाव आहे अख्ख्या वसईमधला एक नामवंत असा कॉमेंटेटर आहे, समालोचक आहे, आणि ह्यांना वेळ नसतो कोणाला वेळ द्यायला, आणि नेहमी आपल्याला प्रत्येक वेळी आपल्याला वेळात वेळ काढून ते आपल्याला वेळ देतात, त्यासाठी खरोखर भरत सरांचं टाळ्या वाजून अभिवादन करायचं आहे। थँक्यू सो मच भरत दादा, थँक्यू 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 सो मच अख्ख्या गावाकडून, अख्ख्या टीमकडून आणि आगाशी गावाकडून, थँक्यू सो मच। आणि सर्वांना पुन्हा एकदा यावर्षी आपली हे पर्व सातवा होतं, सुरुवातीला सुरुवात सुद्धा मीच केली होती आणि याचा एंड सुद्धा भरतदा मलाच सोपवत आहेत, तर भरतदांचा खूप खूप धन्यवाद त्यासाठी सुद्धा। आणि युट्यूबर्स आपण एपीएल केली होती एक, त्या एपीएल मध्ये सुद्धा पाटील नेटवर्क तर्फे आपल्याला थेट प्रक्षेपण लाभलेलं होतं, आणि ही बीपीएल आपला सातवं जे पर्व आहे, या सातवा पर्वासाठी सुद्धा एपीएल युट्यूबचं जे थेट प्रक्षेपण आपल्याला लाभलेलं आहे, निश्चितच पाटील नेटवर्क मार्फत हे प्रक्षेपण आपल्याला लाभलेलं आहे, त्यांचं खूप खूप धन्यवाद करतो आपल्या गावातर्फे, आपल्या टीमतर्फे, आणि थँक्यू सो मच पाटील नेटवर्क्स, नितेश पाटील त्यांचे मालक आहेत, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद, एक चांगले मित्र सुद्धा आहेत आपले। आणि सांगू इच्छितो हे सातवं पर्व, आतापर्यंत जे सात पर्व यशस्वीरित्या पार पडलेले आहेत ते तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या एकत्र येण्यामुळे, तुमच्या चांगल्या विचारांमुळे, तर हे विचार निरंतर असू द्या, कारण अजून वैभव आणि मी फार काळ टिकू शकणार नाही आहेत, म्हणजे ह्या हे कार्यक्रम करण्यासाठी लाभण्यासाठी, तर हे कार्यक्रम तुम्हाला हस्तगत करायचं आहे ह्या तुमच्या प्रोत्साहनामुळे, तुमच्या पुढाकाराने हे दर सात पर्व यशस्वीरित्या पार पडलेले आहेत, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार, आणि आम्हाला साथ दिल्याबद्दल खरोखर तुम्हाला धन्यवादित करतो। आणि आजची ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडलेली आहे त्या देवाचे सुद्धा धन्यवाद करतो, अंबे माताचे धन्यवाद करतो, श्री गणेशाचे धन्यवाद करतो, आणि हेच एकत्रीकरण जे आपलं आहे ना ते आपले खूप उपक्रम होतात, गणेशोत्सव आहे, दहीहंडी आहे, नवरात्री आहे, होळी आहे आणि कोजागिरी आहे, तर त्या सर्व कार्यक्रमांसाठी तुमचं एकत्रीकरण मला हवं आहे आणि आपल्याला ते पाहिजेच पाहिजे, तर सगळ्यांचं ते सगळ्यांनी ते एकत्रीकरण द्या आम्हाला, तर आपण सगळे जे प्रोग्राम्स आहेत ते यशस्वीरित्या पार करू शकतील। आणि आजचा कार्यक्रम हा या ठिकाणी बीपीएल 2022 पर्व सातवा या ठिकाणी संपला हे जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू सो मच।